जय शिवला जय जम्बुला। नमस्कार, मी शहानी। तुमचं खूप खूप स्वागत आहे शहानी संकेत या यूट्यूब चॅनलवर। तर आज आहे घटस्थापना, घटस्थापनेचा पहिला दिवस। तर सर्वांना घटस्थापनेच्या खूप 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 शुभेच्छा। आमच्या इथे काय आम्ही देवी बसवत नाही, त्याच्यामुळे तो व्हिडिओ दाखवता आला नाही, तर बघूया। पण येत्या 9 दिवसात 9-10 दिवसात आपण फिरूया कुठे कुठे आणि दाखवू मग तुम्हाला। काय हो, त्याकडे ब्रश करतो म्हणून दाखवत नाही। आता आम्ही आणू गेलो पाणी, मी साक्षीच्या पाटला गेलो आहे, पाणी आणू गेली ती। लाईट नाही आमच्याकडे, आमचं इन्व्हर्टर आहे म्हणजे लाईट नाही आहे, ती लाईट हा आमच्याकडे समोर असल्यामुळे आज कशी लवकर लाईट गेली, त्याच्यामुळे ह्यांका पण लक्षात दिला नाही पाणी भरूचा। तिकडे बघूया, तिकडे गेलाय साक्षीनी बरोबर। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। अंग पुजा का पाणी पाणी त्यामुळे ताईग्या पाणी भरत सकाळी, ताईग्या पाणी जा सकाळी सकाळीच लाईट गेली 8 वाजता। माझा झाला असता 7:30 सगळा झाला। हो काय नाही, आज मामा घरात उशिरा उठलोस। साडेपाच असं उठलं, 7:30 पूजा झाली। अरे हो, आज ना कायला माहिती आहे, आज सोमवार ना ती आज लवकर लाईट गेली। किती असं गेली गे पहिली सव्वाआठ असं, 9 बिव असं जाता। तर आज लवकर लाईट गेल्यामुळे ना ह्यांना आज पाणी भरू घेऊचं लागलं बावडीवर, सगळ्यांची तारांबळ उडाली। होय अशी कशी सुटात पैकी होय दुसच एकदम। म्हटला जाऊया यांच्या पाटणा पाणी आणतो ते बघू। बुचकवू नको सांगता ना, हळू काढ। नाही एवढी पाडायची बावडी बघा, किती भरली आहे ती बघा, अशी आमची जुनी बावडी आहे ती। हो पाणी आमचे माझ्या आईन काही सकाळीच भरले, मी पण भरला असते गे, वहीन पण भरला ना असं, पण जरा भरतात सगळी, पण आज जरा 9 वाजता जाऊची ती 8 वाजताच गेली। पाणी ओढूच लागत मग काय गे। हो आमचे बघा सगळ्यांची इंजिन आहे, सगळ्यांची इंजिन आहे मग त्यासाठी पण नवरात्रीत 2 कळशीत पाणी व्हाया होता काय गे। बघच बाय कोणा गोपन हो, नाही तर आता कमेंट करशाल बिरशाल बावडीवर जाऊन पाणी काढायचं, आता कोणाक तसा झेपत नाही काय गे। पहिला तर जमत होता, हा दे पहिला जमत होता, आता नाही जमत होय की ना। पहिला एकदा माहितीये होईनी, गेल्या वर्षी वादळ झाला तेव्हा टोकते, तेव्हा हालतच आमची बेकार झाली। 2 दिवस 1-1.5 दिवस लाईटच नव्हती। होय 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 व्हिडिओ केला येतो ना, किती नाही तो कपडे धुतो जरा, आमच्या घरात नाही कपडे धुवायला पाणी। वाळ्याक जा मग व्हिडिओ करू घेतोय पाठसून। टायग्याक परत मागणी येते, टायग्या टायग्या आज पहिलो दिवस आहे ना, तर तायचो कसलो नवरात्रीचो पहिलो दिवस घटस्थापना, तर घातलेला ना त्याला पांढरो टॉप काढलाय आता, पांढरा स्टॉक घालू का पांढरी, मी बघ पांढरो घातलोय बघ, पांढरी मॅची घेऊ ही का आतमध्ये पांढरा कलर हा होय
जरा जरा पांडुरा येतोय काय गे काय करता बघूया कपडे हो धुवायचे होय होय हो येतोय चल चल बोलाय घ्या आता कोण नाही भरीत आणि एवढं कोण पाणी भरी खाऊ आगी पाणी भरू बावडीवर जा आणि आता काय तेव्हा पहिल्या पहिल्या जराशे पाण्यात पण करीत होती लोका काम आपला आता नाही जमत होय की ना सकाळचं पाणी संध्याकाळचं पाणी सुरुवात सुरुवात का नसल्यापासून आमच्याकडे इंजन होता त्याच्यामुळे काम काय भरूचं लागलं ना जास्त हो माय उपमा करता मामाच घरात आता स्पेशल काय मामासाठी करू कसं स्पेशल सोमवारची मामा सुट्टी असतात ना आता स्पेशल काय पोहे गणपतीचे म्हणजे गणपती खाल्लेले गणपतीचे माझ्या काय म्हणता रिकामी पाणी आणू आणून काय तू उद्या करूया उद्या उद्या आता हे घटस्थापना तर आज आपण ना म्हणजे आज वहिनी रुजवान घालतली तर मी दाखवत आहे कसा रुजवान घालतो का आपल्या देवघरात रुजवान घालणार आहे वहिनी वहिनी झाली तयारी ते जमा केले आहेत भाता चणे मूग वाटाणे चवळी मटकी आणि दुसरे वाटाणे आणि काय वहिनी लागणार काय लागणार कुळीत साक्षी वहिनीकडनं घेऊया ना किंवा वहिनी आज रुजवान घालते देवघरात कुळीत आणि काय आणि कसला कडधान्य असतला हे पावटे पावटे इकडे असतले हा सगळीकडनं थोडं थोडं जमा करता धान्य आईकडे होता मग काढून दे ना पावटे काढून दे आणि आपल्याकडे काय आहे या मटकी आ मुग पावटे चणे बिने दोन वय मी घेऊन येते कुळीत मुंबईचे वहिनीक लय आमच्या आवड हा असला काय काय करूची कुळीत घेऊन येते नाही नाही ते ह्याच लागत हा समजलं लक्षात नाही माझ्या हे बघा आई आपलं धान्य काढतो आजच्या दिवशी आपल्याकडे रुजवान घाल आ वहिनी आता आई पावटे देता आपल्या कुळीत नाही मिळाले राणीकडे काय विचारते राणी हो हॅलो एक पावटे पावटे झाले फक्त कुळीत नाही फक्त कुळीत नाही ते आता बघूया मटकी मूग ह्या बाकी सगळं आहे बाबा शेर लागलेलो पप्पा माकड वागी तिले आणि श्रावणी दगडे एका सुरुवात केल्या ना आज व्हाईट कलर आहे ना ए बाजूला ना ऊन बघ असला गेलं होता रुजवान घालतात आजच घालूच असतात
चांगले असा तुमका श्रावणी काही धान्य आहे आणि आमचा चिकू आहे आम चाललो देवघरात चल एवढं जड आहे ना जमेल जड आहे तर जमेल कसं हलक आहे तू आमचं देवघर आहे वहिनी घालणार आहे ते रुजवान कोल चप्पल काढणी चल तुम्हाला दाखवते पूजा केली आहे ती पूजा केली ती दाखवते तुम्हाला कशी करतात हे बघा ही माळ घातली आहे दसरा असतो ना म्हणजे घटस्थापना होते ना तेव्हा इथे अशा माळा घातल्या होत्या देवाला पण त्या तिळाच्या फुलाच्या घालायच्या पण आपल्याकडे नसल्यामुळे आपण आता गोंड्याच्या फुलांचा वापर करतो योग आता हळदीचं पाणी आणलंय ते आपल्याला ह्याच्यासाठी लागतं हळदीचं पाणी तिकडे घालूया घालू घाल आता बहिणी पाट ठेवून हा पाटर ठेवूया पाटरात ठेवूया ना इकडे रे ए तर इथे आपण रुजवान घालतोय तुम्हाला ह्या व्हिडिओ मध्ये बघायला मिळणार आहे नवरात्रीला म्हणजे घटस्थापना झाली की सुरुवात झाली की रुजवान कसं घातलं जातं ते रुजवान हा प्रकार तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे ह्या व्हिडिओ मध्ये एका ह्याच्यात माती घ्यायची हा ही बघा माती घ्यायची हळदीचं पाणी लागतं आणि ही कडधान्य लागतात नऊ प्रकारची किंवा सात प्रकारची हो होय होय पाट हे पाटाच्या भोवती घाल असं कर तू डबा आहे ना तो बघ मोठा तो घेऊन ये मामी जवळ हा तो खाली ठेव ते हा ते ठेव सगळं खाली ठेव नाही तर ते आण ते ताट उचलू ना ते बघ ते बघ हा हा ते घेऊन ये हा ते आण हा उचलू ना हा ठेव लवकर ये हे बघा वहिनी रांगोळी काढून काढून घेते आहे पाटाखाली आणि पाटाच्या बाजूला ए बाबू तू गप रांगोळी काढून झाली आहे मस्तपैकी आता आपण सुरुवात करूया हो ही माती ओली जमून जास्त काही पाण्याची गरज नाही लागायची नाही पाडलेले पाडूया का येणार अगरबत्तीच्या टाक तर थोडं आणखी टाक काय नाही होत हो मस्त येत मग छान गौर आपण केलं सुरू झालं हा
तुम्ही पहिली घालायचंच काय रुजवन मुंबई? नाही आमच्याकडे माझी शेजारी घालायची ना. हा ती बघायचं. हा हा बस ना. बस हे पाणी वरती शिंपलू. हा वरती जरा जरा शिंपलते ना. तू नाही करायचं बाबू, बाई बाई म्हणजे ह्यांनी करायचं असतं, बायकांनी करायचं असतं ते. नाही बोलली ना, रोज असं शिंपूचं असतं ना, रोज हळदीच्या पाण्याने शिंपायचं ते मस्त. मग ते रुजवान येतं आणि कलर पण छान येतो त्याला हळदीच्या पाण्याने शिंपलं की. बस झालं नाही जरा बहिणी भिजव, कडकांनी भिजान देते तर ती होती ना रुजती व्यवस्थित भिजवलंस तर पाणी नाही खाली नाही जाणार त्या पाणी एवढा. चला आपलं रुजवान घालून झालंय, आपण नंतर जसं जसं येईल ना तसं तसं तुम्हाला मी अपडेट देईन मग कसं झालंय ते. पूजा तर करून गेलेले सगळे येऊन ते रुजवान घालायचं होतं ते घातलंय आता वहिनीने. लगे कसं वाटलं वहिनी? लय भारी वाटला ना. वहिनी घालतच होता पण वहिनी यावर्षी पहिल्यांदाच हो ना इकडे गावा ह्याच्यात दसऱ्यात अशी म्हणजे नवरात्रीत. चला तर जाऊया खाली. हे बघा आपलं पुढचं दार आहे आणि ते मागचं दार आहे. असू दे चला. चल